हॅलो गाईज, आज आपण बघणार आहोत डेली यूजमध्ये पुन्हा पुन्हा वापरली जाणारी इंग्लिशची छोटी छोटी सेंटेन्स. वाय मी, वाय मी म्हणजे मी का. डोंट चॅट, डोंट चॅट म्हणजे गप्पा मारू नको. लुक बॅक, लुक बॅक म्हणजे पाठीमागे बघ. पाठीमागे बघण्यासाठी काय यूज करायचं आहे आपल्याला, लुक बॅक. डू वन थिंग, डू वन थिंग म्हणजे एक काम कर. आपण बऱ्याचदा बोलतो ना माझं एक काम कर, त्यासाठी तुम्हाला काय यूज करायचं आहे, डू वन थिंग. आय एम अलोन, आय एम अलोन म्हणजे मी एकटा आहे. अलोन म्हणजे एकटा असणे. आय एम टायर्ड, आय एम टायर्ड म्हणजे मी थकलो आहे. टायर्ड म्हणजे थकणे. लेट मी आउट, लेट मी आउट म्हणजे मला बाहेर येऊ द्या किंवा मला बाहेर जाऊ द्या. या दोन्ही अर्थाने लेट मी आउटचा तुम्हाला यूज करायचा आहे. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला आत येऊ द्या तर कसं म्हणणार, लेट मी इन, लेट मी इन. आउटच्या जागी तुम्हाला इनचा यूज करायचा आहे. आय लाईक बोथ, आय लाईक बोथ म्हणजे मला दोन्ही आवडतात. तुम्हाला जर विचारलं की या दोन्हीपैकी तुला कोणतं आवडतं, जर तुम्हाला दोन्ही आवडत असतील तर तुम्ही काय म्हणा त्यावेळेस, आय लाईक बोथ. हु इज दॅट, हु इज दॅट म्हणजे तो कोण आहे. ब्रिंग हिम इन, ब्रिंग हिम इन म्हणजे त्याला आत आणा. कोणाला आत आणा जर तुम्हाला म्हणायचं असेल तर काय म्हणणार तुम्ही, ब्रिंग हिम इन. वेट आउटसाइड, वेट आउटसाइड. गाईज, वेट आउटसाइड जे आहे, बाहेर थांबा किंवा बाहेर वाट बघा, या दोन्ही अर्थाने वेट आउटसाइडचा यूज तुम्हाला करायचा आहे. स्पीक आउट, स्पीक आउट म्हणजे बोल. नुसतं स्पीक जरी म्हणलं तरी त्याचा अर्थ बोलच होतो, पण स्पीक आउट एक फ्रेजल वर्ब आहे जे तुम्हाला बोल या अर्थाने, म्हणजे जर कोणी बोलत नसेल त्याला तुम्हाला रागात म्हणायचं की बोल आता, त्यावेळेस तुम्ही म्हणा की स्पीक आउट, स्पीक आउट म्हणजे बोल. कम वॉट मे, कम वॉट मे म्हणजे काही झाले तरी. आपण बऱ्याचदा म्हणतो काही झाले तरी ते काम कर, त्यावेळेस तुम्हाला काही झाले तरी यासाठी काय यूज करायचं आहे, कम वॉट मे, कम वॉट मे. टच वूड, टच वूड म्हणजे देव ना करो किंवा नजर ना लागो, या दोन्ही अर्थाने टच वूडचा यूज करायचा आहे. बऱ्याचदा आपण बोलतो की देव ना करो असं हो, टच वूड असं नाही झालं पाहिजे किंवा टच वूड नजर नाही लागली पाहिजे, मला टच वूडचा यूज करायचा आहे. वेअर टू सीट, वेअर टू सीट म्हणजे कुठे बसायचं. हाऊ टू स्टार्ट, हाऊ टू स्टार्ट म्हणजे कसं सुरू करायचं, कसं सुरू करायचं. व्हेरी पुअर, व्हेरी पुअर म्हणजे खूप खराब किंवा गरीब, या दोन्ही अर्थाने व्हेरी पुअरचा यूज तुम्हाला करायचा आहे. एखादी गोष्ट जर खूप खराब झाली तर तुम्ही तिथे बोलू शकता की इट इज व्हेरी पुअर, म्हणजे ही गोष्ट खूप खराब झाली अशा प्रकारे. हु इज देअर, हु इज देअर म्हणजे तिथे कोण आहे. वेन टू स्पीक, वेन टू स्पीक म्हणजे केव्हा बोलायचं. आय वॉन्ट इट, आय वॉन्ट इट म्हणजे मला हे पाहिजे. जेव्हा तुम्हाला काही पाहिजे असेल आय वॉन्ट म्हणायचं, आणि जे वस्तू पाहिजे त्याचं नाव इटच्या जागी लिहायचं. समजा आय वॉन्ट बिस्किट, आय वॉन्ट वॉटर, आय वॉन्ट फूड, अशा प्रकारे तुम्ही इटच्या जागी वेगवेगळे शब्द यूज करून, वेगवेगळे वर्ड्स यूज करून सेंटेन्स बनवू शकता. वेक अप नाव, वेक अप नाव म्हणजे आता उठ. थिंक इट ओव्हर, थिंक इट ओव्हर म्हणजे याचा विचार कर. आपण म्हणतो ना याबद्दल थोडा विचार कर, थिंक इट ओव्हर, अशा प्रकारे तुम्हाला याचा यूज करायचा आहे. आर यू इनसाइड, आर यू इनसाइड
म्हणजे तू मध्ये आहेस का? जर तुम्हाला विचारायचं असेल कोणाला की तू मध्ये आहेस का, त्यावेळेस तुम्ही सिम्पली म्हणा आर यू इन साईड. कन्सिडर इट डन, कन्सिडर इट डन म्हणजे समजा झालंच. आपण बऱ्याचदा म्हणतो ना, कोणी आपल्याला काम सांगितलं त्याला आपण कॉन्फिडेंटली म्हणतो की समजा झालंच, तेव्हा तुम्ही म्हणा कन्सिडर इट डन. सिम्पल सेंटेन्स यूज करून इंग्लिश तुम्ही बोलू शकता. जस्ट वेट अँड वॉच, जस्ट वेट अँड वॉच म्हणजे थांब आणि बघ, थांब आणि पहा या अर्थाने सुद्धा याचा यूज केला जातो. गाईज, जेव्हा आपण एखाद्याला चॅलेंज करतो आणि म्हणतो की तू बघच आता मी काय करतो, किंवा तू बघतच राहा, या अर्थाने सुद्धा जस्ट वेट अँड वॉचचा यूज तुम्हाला करायचा आहे. म्हणजे तुम्ही कुणाला तर चॅलेंज केले आणि त्याला म्हणताय तू बघच आता, तेव्हा म्हणा की तुम्ही जस्ट वेट अँड वॉच, बघ मी काय करतो, अशा अर्थाने जस्ट वेट अँड वॉचचा तुम्हाला यूज करायचा आहे. माय गॉड, माय गॉड म्हणजे अरे देवा. बऱ्याचदा होतं आपण काही गोष्टी करतात की ज्यावेळेस म्हणतो ना अरे देवा, त्यावेळेस सिम्पली माय गॉड म्हणून तुम्ही इंग्लिशची सुरुवात करू शकता. हिअर ओनली, हिअर ओनली म्हणजे फक्त इथे, हिअर म्हणजे इथे आणि ओनली म्हणजे फक्त. लेट मी वर्क, लेट मी वर्क म्हणजे मला काम करू दे. लेट मी म्हणजे एखादी गोष्ट करू दे, या अर्थाने लेट मीचा यूज करायचा आणि वर्क म्हणजे काम, म्हणजे मला काम करू दे. आय एम चेंजिंग क्लॉथ्स, आय एम चेंजिंग क्लॉथ्स म्हणजे मी कपडे बदलत आहे. जेव्हा तुम्ही कपडे बदलत आहात असे सांगण्यासाठी काय म्हणा, आय एम चेंजिंग क्लॉथ्स. डू यू रिमेंबर मी, डू यू रिमेंबर मी म्हणजे ओळखलं का मला, तू मला ओळखलं का, अशा अर्थाने तू मला ओळखलं का. रिमेंबर म्हणजे एखादी गोष्ट आठवणे किंवा ओळखणे, या अर्थाने यूज करायचं आहे. आय वेंट शॉपिंग, आय वेंट शॉपिंग म्हणजे मी खरेदीला गेले. वेंट म्हणजे जाणे आणि शॉपिंग म्हणजे खरेदी करणे. डू नॉट ओव्हर इट, डू नॉट ओव्हर इट म्हणजे जास्त खाऊ नको. बऱ्याचदा आपण मुलांनाही म्हणतो ना जास्त नको खाऊ, पोट दुखेल, तेव्हा डू नॉट ओव्हर इट असं तुम्ही सिम्पल सेंटेन्स यूज करा. ॲट वॉट टाईम, ॲट वॉट टाईम म्हणजे किती वाजता. दॅट्स इनफ, दॅट्स इनफ किंवा इनफ इज इनफ, ह्या दोन्हीपैकी कोणतं एक सेंटेन्स तुम्ही यूज करून, या दोन्हीचा अर्थ एक सारखाच होतो, फक्त थोडासा बोलण्यात फरक आहे. दॅट्स इनफ म्हणजे खूप झालं, आता खूप झालं, आणि इनफ इज इनफ म्हणजे बस झालं किंवा खूप झालं, अशा दोन्ही अर्थाने दोन्ही सेंटेन्सचा यूज तुम्ही करू शकता. रिमूव द टँगल्स, रिमूव द टँगल्स म्हणजे गुंता काढ. रिमूव म्हणजे काढणे आणि टँगल्स म्हणजे गुंता. बटन अप युअर शर्ट, बटन अप युअर शर्ट म्हणजे शर्टचे बटन बंद कर, यालाच दुसऱ्या प्रकारे पण तुम्ही म्हणू शकता बटन युअर शर्ट असंही म्हणू शकता. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की शर्टचे बटन काढ, तर तुम्ही कसं म्हणणार, अनबटन युअर शर्ट, अनबटन युअर शर्ट. अशा आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. गाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.